शेतकरी बंधू नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर बारकाईने विचार केला तर आपलं महाराष्ट्र हे राज्य फलोत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलेलं असं राज्य आहे अशा विविध फळांमध्ये आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं फळ म्हणजे डाळिंब म्हणूनच डाळिंबाची लागवड संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात केली जाते आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे फळ म्हणजे डाळिंब असं म्हणावं लागेल मंडळी संपूर्ण देशभराचा जर निर्यातीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ महाराष्ट्रातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड होते अशा या डाळिंबाला परदेशातून मोठ्या प्रमाणात आता मागणी आहे म्हणूनच डाळिंबाची आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही संधी आहेत निर्यातीच्या त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे डाळिंब निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत सतीश वराडे साहेब सतीशजी तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ येथे निर्यात विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत सर आपला आजचा विषय जो आहे डाळिंब निर्यातीसाठीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरुवातीला संपूर्ण देशभरात डाळिंबाची लागवडीची सद्यस्थिती नेमकी काय आहे हा खर तर मी आपल्या याच्यामध्ये ऍड करेल की डाळिंबाला आता जगभरामध्ये फूड म्हणून ख्याती प्राप्त व्हायला लागलेली आहे याचा प्रमुख महत्वाचं कारण असं आहे की डाळिंबामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत हे जगात असलेल्या सर्व तीस पस्तीस प्रमुख फळांमधलं सर्वात जास्त औषधी गुणधर्म असलेलं हे फळ ता आहे त्यामुळे त्याला आपण सुपरफूड म्हणून आता ओळखायला लागलेलो ला आहे उत्पादनाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर भारतामध्ये देशामध्ये डाळिंबासाठी डाळिंबाची लागवड ही सुमारे आ, दोन पॉईंट चौतीस लाख हेक्टर क्षेत्रावरती असून त्यातून अठ्ठावीस लाख मेट्रिक टन एवढं उत्पन्न आपण घेत उत्पादन आपण घेत असतो यामध्ये उत्पादकता बघितली तर बारा पॉईंट सोळा मेट्रिक टन प्रति हेक्टर असं आपलं आहे परंतु हे जगाच्या उत्पादकतेपेक्षा काही प्रमाणात कमी आहे त्यात आपल्याला काम करण्याची गरज आहे आपण जर का बघितलं तर जगातलं जे काही डाळिंबाचं उत्पादन आहे त्याच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन हे आपण एकट्या भारत देशामध्ये करतो आहे यानंतर भारतानंतर मग इराण आहे टर्की आहे इस्रायल आहे पेरू आहे स्पेन आहे आणि अमेरिकेतला काही भाग कॅलिफोर्निया आणि अमेझॉन या भागामध्ये सुद्धा डाळिंबाचं उत्पादन घेतलं जात असतं डाळिंबाचा जर आपला क्षेत्रवाढीचा जर रेट बघितला तर तो सुमारे दहा टक्के आहे गेल्या सात सात आठ वर्षातला जर आपण आकडेवारी बघितली तर लक्षात येईल आणि राज्याच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर, तर देशामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये प्रामुख्यानं डाळिंबाचं उत्पादन घेतलं जाते आणि आता काही नवीन राज्य आहे त्याच्यामध्ये राजस्थान आहे छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे ही राज्यंसुद्धा आता त्याच्यामध्ये सुद्धा डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात झालेली आहे आपण राज्यात जर बघितलं महाराष्ट्रात जर बघितलं तर आपलं क्षेत्र जे आहे हे जवळपास एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि यातून आपलं उत्पादन हे सोळा ते सतरा लाख मेट्रिक टन आहे म्हणजे देशाच्या उत्पादनाच्या जवळपास बासष्ट ते पासष्ट टक्के उत्पादन हे आपण एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेत असतो आता हे उत्पादन आपण घेताना प्रामुख्याने हे आपण सोलापूर नाशिक पुणे अहमदनगर सांगली सातारा उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये घेतो आणि काही नवीन जिल्हे जसं बुलढाणा आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे तर अशा पद्धतीचं हे डाळिंबाच्या ची उत्पादन चित्र आहे पण यात एक विशेष बाब आपल्या समोर मला असं ठेवावीशी वाटते की डाळिंबाच्या बाबतीमध्ये जे क्षेत्रवाडीचा दर आहे हा आपण राज्यांनी जर थोडासा अभ्यास केला तर यात असं लक्षात येते की आपल्या महाराष्ट्राचा गेल्या सात पाच वर्षात म्हणजे दोन हजार पासूनच्या आकडेवारीनुसार हा दर महाराष्ट्राचा पंधरा टक्के आहे क्षेत्रवाडीचा दर पंधरा टक्के आहे बरं तो कर्नाटकाचा बारा टक्के आहे परंतु गुजरातचा तो दुपटीपेक्षा जास्त आहे म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त क्षेत्रवाळीचा दर आहे राजस्थानमध्ये तर अडीच पट डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे म्हणजे आपल्याला हे जे दोन्ही गोष्टी आहेत गुजरात राजस्थान हे दोन्ही राज्य आपल्याला डाळिंबासाठीच्या आपल्याला स्पर्धा म्हणून बघायला हरकत नाही असं मला वाटतं हे जे मोठ्या प्रमाणात डाळिंबाचं उत्पादन आपण घेतो त्याची निर्यात कोणकोणत्या देशामध्ये होते आ, आता उत्पादनाबाबतीत आपण बोललो की जगाच्या उत्पादनाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आपण भारतामध्ये घेतो परंतु निर्यातीच्या बाबतीत जर बघितलं तर आपण उत्पादनाच्या केवळ तीन टक्के उत्पादन आपण निर्यात करतोय फारच कमी आहे फारच कमी आहे आणि आपण सारखा छोटा देश बघितला तर त्यांच्या उत्पादनाच्या जवळपास पस्तीस पेक्षा जास्त ते त्यांची निर्यात करत असतात तर नऊ दहा वर्षाचा मागचा आम्ही अभ्यास जेव्हा केला की निर्यातीचा आलेख कसा आहे तर यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की दोन हजार नऊ दहा मध्ये आपली भारतातून डाळिंबाची निर्यात पस्तीस हजार मेट्रिक टन होती ती दोन हजार बारा मध्ये एकतीस हजार मेट्रिक टन झाली त्यानंतर ती सोळा मध्ये सुद्धा एकतीस हजार मेट्रिक टन होती म्हणजे त्या सात आठ वर्षामध्ये निर्यातीमध्ये फारशी नाही असं म्हणायला हरकत नाही परंतु त्यानंतर निर्यातीमध्ये पुढे वाढ होत गेलेली आहे दोन हजार सतरा मध्ये आपली निर्यात सत्तेचाळीस हजार मेट्रिक टन आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आपली निर्यात सदुसष्ट हजार मेट्रिक टन झाली आणि त्यानंतर एकोणवीस वर्ष नुकतीच जी आकडेवार आली त्यानुसार ऐंशी हजार मेट्रिक टन आहे म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षामध्ये आपण डाळिंबाच्या निर्यातीमध्ये सुमारे चार वर्षामध्ये आपण अडीच पट निर्यात केलेली आहे तर हे आपल्याला नक्की एक पॉझिटिव्ह म्हणता येईल भूषणावह म्हणता येऊ शकते आणि यात आपल्याला कोणत्या कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने ही निर्यात होते तर यामध्ये मध्यपूर्व आशिया जे देश आहेत ज्यामध्ये दुबई आहे सौदी अरेबिया आहे त्यानंतर ओमान कतार बारीन या देशामध्ये निर्यात होते जवळपासच्या देशामध्ये दे बांगलादेश नेपाळमध्ये निर्यात होते साऊथ ईस्ट एशियन कंट्री जी आहेत तर यामध्ये आपल्याला सिंगापूर मलेशिया हाँगकाँगमध्ये आपली निर्यात होते आणि विशेष म्हणजे युरोपमध्ये सुद्धा आपली निर्यात होते युरोपमध्ये सुद्धा आपण जर्मनी फ्रान्स नेदरलँड स्वित्झर्लंड पोलंड या देशांमध्ये दे सुद्धा आपली निर्यात करतोय तर असं एक जगातल्या जवळपास एक सव्वाशे ते दीडशे देशांमध्ये आपण आपल्या देशातून निर्यात करतो आता जगाच्या तुलनेत जर आपल्या देशाचा विचार केला तर निर्यातीच्या कोणत्या मोठ्या संधी आहेत ज्या देशामध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत अशा देशामध्ये आपण डाळिंबाच्या संधी असं आपण त्याच्यामध्ये येऊ शकतो त्यामध्ये अमेरिका आहे ज्यामध्ये पंचेचाळीस लाख भारतीय तिथे भारतीय वंशाचे लोक तिथे आहेत सौदी अरेबिया आहे एक्केचाळीस लाख भारतीय तिथे आहेत त्यानंतर मलेशिया आहे चौतीस लाख मेट्रिक चौतीस लाख पॉप्युलेशन तिथे आपली आहे त्यानंतर इंग्लंडमध्ये अठरा लाख पॉप्युलेशन आहे तर ह्या देशांमध्ये आपल्याला निर्यातीसाठी नक्की संधी आहे कारण हे आपले भारतीय वंशाची इथे आहेत त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया आहे दुसरा जो आपण या अभ्यास करायचा बघितला तर त्यामध्ये असं लक्षात येतं की असे काही जगात काही देश आहेत की त्या देशामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मालाच्या आयातीची आकडेवारी ही काही पटीत वाढली आहे बघा मी प्रमाणात नाही म्हणत ही पटीत वाढलेली आहे जसं उदाहरण दाखल म्यानमार म्यानमारची पाच वर्षाची आकडेवारी जर बघितली तर आपण तेरा पटीने त्यांनी त्यांची कृषीमालाची जी आहे त्यांची वाढलेली आहे त्यानंतर व्हिएतनाम आहे सहा पटीनं वाढलेला आहे त्यानंतर युगांडा आहे इथोपिया आहे केनिया आहे तर त्यानंतर अझरभायजान नावाचा एक देश आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु अजरभाईजान ना, ना, एक मिडल ईस्टमधली कंट्री आहे तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सुरू झालेली आहे जवळपास सहा ते सात पटीनं कृषीमालाची आहे ते जगभरातून करतात तर ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी आहेत असं मला म्हणता येईल बरं तिसरा जो क्रायटेरिया आपण इथे सांगू इच्छितो मी की यामध्ये आता सद्य परिस्थितीमध्ये डाळिंबाचं कन्झम्शन कोणाच कोणा देशाचं जास्त आहे कोण सर्वात जास्त डाळींब खातं जगामध्ये तर अमेरिका जगाच्या एकूण डाळिंबाच्या अठरा टक्के डाळिंब हे एकटे अमेरिका खात आहे त्यानंतर चीनमध्ये दहा टक्के आहे त्यानंतर जर्मनीमध्ये नऊ टक्के आहे फ्रान्समध्ये सहा टक्के आहे त्यानंतर न्यूझीलंडमध्ये पाच टक्के आहे जपानमध्ये पाच टक्के आहे नेदरलँडमध्ये पाच टक्के तर हे जे देश आहेत हे देश सध्या जर डाळींब कुठनं तरी घेऊन खात आहेत तर, तर या नक्कीच भारतासाठी सुद्धा संधी आहेत असं आपण या देशांकडे बघितलं पाहिजे त्यानंतर चौथा महत्वाचा क्रायटेरिया सांगू शकेल मी की युरोप युरोप हे सर्वात शाश्वत बाजारपेठ म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी शाश्वत बाजारपेठ म्हणून बघितलं जातं आणि युरोपची परिस्थिती अशी आहे की युरोप हे जगभर डाळिंबाची आयात करते युरोप बाहेरून जवळपास दीड ते पावणे दोन लाख मेट्रिक टन एवढं डाळिंबाची आयात एकतर युरोप करत आहे त्यामुळे युरोपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी आहेत तर आपण टोटल निर्यातीच्या भारताच्या टोटल निर्यातीच्या पाच टक्के फक्त निर्यात आपण युरोपमध्ये करतोय बर आणि त्यातून जे काही निर्यात मूल्य आपल्याला परकीय चलन जे प्राप्त होते आहे ते टोटल आयात टोटल रकमेच्या सोळा टक्के आहे म्हणजे खूप चांगला दर आपल्याला त्या ठिकाणी युरोपमध्ये प्राप्त होतो बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कोणत्या संधी आहेत यामध्ये बघा आपण थोड्या चर्चा केली की उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन घेतो पर आहे परंतु निर्यात ही खूप कमी आहे बाजारपेठेची मागणी सुद्धा खूप मोठी आहे हे पण आपण चर्चा केलेली आहे म्हणजे उत्पादन आहे बाजारपेठ आहे पण आपण त्या ठिकाणी पोहोचत नाही तर याला जर का आपण सर्व स्तरावरती जर अभ्यास करायचा म्हटला मग शेतकरी स्तरावर असेल निर्यातदाराच्या स्तरावर असेल शासकीय यंत्रणेच्या स्तरावर असेल तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे खूप काम करण्याच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत यामध्ये नुकतंच सांगता येऊ शकेल की आपल्याला नवीन बाजारपेठेमध्ये अमेरिकेसारखी बाजारपेठ आपल्याला खुली झाली दोन हजार सतराच्या सुमारास दोन हजार सतरामध्ये भारतीय डाळिंबासाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली झाली अथक प्रयत्नानंतर म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच ही बाजारपेठ खुली झालेली आहे कृषी पणन मंडळाने अमेरिकेला डाळिंब निर्यातीच्या अनुषंगाने ज्या लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत हे आपल्या विकिरण सुविधा केंद्र वाशी ती आपण ह्या चाचण्या पूर्ण केल्या त्याच्या त्यावेळी आपण अमेरिकेच्या तज्ञांना तिथे बोलवून ह्या सर्व चाचण्यांचं त्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं त्यानंतर आपण काही बागांना भेटी घडवून आणल्या आणि त्यानंतर आपल्या देशातून डाळिंबाची अमेरिकेला बाजारपेठ खुली झाली आणि मी सांगितलंच की अमेरिका जगाच्या अठरा टक्के डाळिंब खाते आहे त्यामुळे ही बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ म्हणून आणि नवीन बाजारपेठ म्हणून आपल्याला बघता येऊ शकणार आहे त्यानंतर नुकतीच लॉकडाऊन कालावधी असून सुद्धा नुकतीच जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ खुली झाली म्हणजे ऑस्ट्रेलिया सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियाची बाजारपेठ खुली झालेली आहे हे सुद्धा एक चांगला दर देणारी शाश्वत बाजारपेठ म्हणून याकडे बघितल्या जाते इथे सुद्धा भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या बाजारपेठेमध्ये आपल्याला चांगला दर प्राप्त होऊन शेतकऱ्याला चांगलं अधिक्य प्राप्त होण्याच्या अनुषंगाने ही बाजारपेठ आपल्याकडे आपल्याला बघता येईल तसंच मलेशिया मलेशिया बाबतीतलं एक सोपं हे आहे की मलेशियामध्ये कुठलेही स्ट्रिंजंट नॉर्म्स नाहीत परंतु त्यांना त्याच्यावरती विकिरण प्रक्रिया करून हवी आहे तर विकिरण प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आता ही विकिरण प्रक्रिया नक्की काय करतो आपण याच्यामध्ये तर याच्यामध्ये कोबल साठ नावाचा नाव एक किरणोत्सारी पदार्थ असतो त्यामधनं निघाले निघणारे जे काही गॅमा किरण आहेत हे त्या आपण त्या डाळिंबावरती आपण टाकतो जेणेकरून त्यामध्ये काही कीड असेल त्याच्यामध्ये फंगस असेल बॅक्टेरिया असेल तर हे त्यातनं त्यातनं नष्ट केल्या जाते आणि त्यानंतर किडमुक्त माल आपण त्या देशाला देऊ शकतो आणि ही प्रक्रिया का महत्वाची आहे ही प्रक्रिया बाकी प्रक्रियांपेक्षा का आपण सरस राहायचं म्हणू शकतो तर ही प्रक्रिया थंड वातावरण केली जाते याच्यामध्ये त्या फळाचं कुठलंही तापमान वाढवत नाही त्यामुळे त्या, त्या फळाचं असलेलं जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्याच्या पोषक मूल्य आहेत ही त्यामध्ये तशीच राहतात त्यानंतर त्या, त्या फळाचा ऍपरन्स आहे त्याचा जो ताजेपणा आहे तहजेलदारपणा आहे तो तसाच राहतो त्यामुळे या प्रक्रियेचा विशेष आपल्याला त्याचा फायदा घेऊन आपल्याला हे मलेशियाला सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यासाठी आपल्याला या बाजारपेठा नवीन बाजारपेठांमध्ये संधी आहे सर कोणत्याही प्रकारच्या फळांची विशेषतः डाळिंबाची निर्यात करताना निर्यातीचे काही निकष असतात म्हणजे ही जी फळं आहेत डाळिंबाची फळं ती की कीडमुक्त असावीत रसायनांचा अंशमुक्त असावीत असे काही आंतरराष्ट्रीय निकष आहेत तर कोणताही डाळिंबाचा जो माल आहे कृषी माल आहे तो परदेशात पाठवताना निर्यातीचे नेमके निकष काय आहेत आपण चर्चा केली डाळिंबाची उत्पादन खूप आहे मागणी आहे परंतु निर्यात होत नाही त्यात नक्की काम करण्याची गरज आहे बरोबर आणि काम करण्याची गरज आहे म्हटल्यानंतर त्यात त्याचे काय काय निकष आहे याचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि तो शेतकरी बांधवांना नक्की माहिती असणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गुणवत्ता आपण गुणवत्तापूर्ण माल पुरवठा करू शकलो पाहिजे कारण गुणवत्तेला पर्याय नाही तुम्ही ते काही दुसरे क्रायटेरिया असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कधीतरी कॉम्प्रोमाइज करू शकता परंतु गुणवत्तेला कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आज मिळालेल्या ऑर्डर्स ह्या पुन्हा रिपीट व्हायच्या असतील चांगला दर मिळायचा असेल तर आपल्याला गुणवत्ता द्यावी लागेल तर गुणवत्ता एक तो माल म्हणजे नक्की डाळी म्हणजे नक्की काय तर या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा आकार डाळिंबाचा आकार चांगल्या मा बाजारपेठेत जर पाठवायचा असेल तर आपल्याला किमान पंच्याहत्तर ते ऐंशी पेक्षा जास्त त्याचा व्यास असला पाहिजे बर त्यानंतर त्याचं वजन सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅमच्या वरचंच डाळिंब असेल तर त्याला बाजारपेठेत मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे त्यामुळे वजन कसं जास्त घेता येईल यावरती विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर तो जो माल आहे त्या मालावर डाळिंब आहे त्या डाळिंबावरती कुठेही ओरबाळ ओरबाळल्याचे कुठेही हुरण नसावेत त्याला भेगा पडलेल्या नसाव्यात त्यानंतर याच्यावरती कुठलेही डाग नसावेत त्याच्यावरती कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचं कुठलेही लक्षण त्यावरती नसावं त्यातले त्या जे दाणे आहेत हे दाणे काळे झालेले नसावेत ही विशेष काळजी आपल्याला यामध्ये घ्यावी लागते हे झालं गुणवत्तेच्या बाबतीत त्यानंतर वान जर म्हटलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या वानाला संधी आहेत तर याच्यामध्ये मी सांगेल गणेशला गणेश हे जे डाळिंब आहे या डाळिंबाला जगामध्ये बाकीसुद्धा वंडरफुल किंवा बाकीसुद्धा काही व्हेरायटी आहेत परंतु त्यापेक्षाही सरस आपली व्हेरायटी आपलं गणेश डाळिंब आहे कारण याचा जे दाणा आहे हा दाण्याचा रंग बाजारात आवश्यक असलेल्याप्रमाणे लाल रंग आहे आणि त्यानंतर त्याची जी बी आहे त्याचं जे सीड आहे हे सिफ्ट सॉफ्ट आहे त्यामुळे खायला सुद्धा त्याची अडचण होत नाही त्यामुळे आपल्याला गणेशला बाजारपेठेमध्ये मागणी आहे आणि त्यानंतर तिसरं जे आहे महत्वाचा भाग जो आहे तो आपण बोलला की उर्वरित रसायनांचे अंश आपल्याला जर का प्रगत देशांमध्ये पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी उर्वरित अंश जे आहे रसायनांचे त्याच्यावरती खूप काळजी करावी लागते याचं कारण असं आहे की युरोपियन युनियननी त्यांच्या देशामध्ये जर का डाळी किंवा कुठला कृषीमाल आयात करायचं असेल तर त्यांनी सुमारे दोनशे ची यादी दिलेली आहे त्या दोनशे केमिकलची यादी त्याची आपल्याला त्यांनी त्याची मर्यादा दिलेली आहे की या हे केमिकल या मर्यादेच्या आत असलं पाहिजे तर अशा पद्धतीमध्ये त्याची तपासणी लॅबॉरेटरीमध्ये तपासणी करून त्याचा पास रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला निर्यात करता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी वापर त्याचा रसायनांचा वापर करताना सुद्धा तो मर्यादेत असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो त्याला आम्ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो ते जर कमी सा, का आपण केलं तर आपल्याला कमीत कमी रसायन वापरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या गुणवत्तेचा माल घेता येऊ शकतो तर हा एक भाग याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे आपण ट्रेसेबिलिटी मेंटेन करू शकलो पाहिजे आज स्ट्रेसेबिलिटी म्हणजे काय तर केस केसमध्ये एखादा माल एखाद्या परदेशामध्ये आपण माल पाठवला तो त्या ग्राहकांनी घेतला तर हा माल नक्की कुठून आला आज अशी परिस्थिती आहे तो ग्राहक प्रत्येक गोष्ट बघतो की हे कुठून आलेला आहे मग आपण यासाठी ट्रेसेबिलिटीची काही सिस्टम आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे की जेणेकरून हा माल कोणत्या राज्यातनं uh, आलेला आहे कोणत्या जिल्ह्यातनं आलेला आहे त्यानंतर हा कोणत्या तालुक्यातून आला आहे कोणत्या गावातून आला आहे आणि इव्हन त्याचा प्लॉट नंबर काय आहे इथपर्यंतची माहिती असलेला एक कोड नंबर आपण त्याच्यामध्ये देतो आणि तो अनारनेट म्हणून आपण त्याला आपण त्याला त्या ताल नॉमिन ट्रेचर आहे तर अशा पद्धतीचं अनारनेटचं रजिस्ट्रेशन त्याची नोंदणी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांनी करून घेतली पाहिजे जेणेकरून त्यांनी उत्पादित केलेल्या चांगल्या मालाचं ते एक प्रमाणपत्र आहे आणि त्याला त्याचं क्वालिफिकेशन आपण म्हणू शकतो त्या बाजारपेठेसाठी त्यामुळे त्यांनी अनारनेट मध्ये स्वतःची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे बरं की ही संकल्पना नेमकी काय आहे बघा याच्यामध्ये कसं झालंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठाचा जो ग्राहक आहे तो त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप जागरूक झालाय आणि त्यामुळे काय झालं की प्रगत आणि प्रगतशील जे देश आहेत या देशांनी सॅनिटरी आणि फायट्रो सॅनिटरी पद्धतीचे करार करायला सुरुवात केली आहे वेगवेगळ्या देशांसोबत आणि त्यामुळे काय झालं की आज तिथला जो आयातदार आहे किंवा ते आयातदार देश आहेत ते आपल्याला गुणवत्तापूर्ण आणि कीड आणि रोगमुक्त रसायन मुक्त अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते कृषीमाल मागतायत डाळी मागतायत आणि हे काय करायचं असेल तर यासाठी आपल्याला ट्रेसेबिलिटी मेंटेन करावी लागते आणि ट्रेसेबिलिटी मेंटेन करण्यासाठीच जे काही सॉफ्टवेअर पद्धती आहे जे काही संगणकीय पद्धती आहे जे अपेडाने विकसित केली अपेडा ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे त्यांनी हे सॉफ्टवेअर सिस्टम विकसित केली आहे आणि त्यानंतर कृषी विभागामार्फत त्याची अंमलबजावणी केल्या जात असते तर शेतकऱ्याला जर त्याच्यामध्ये त्याची नोंदणी करायची असेल अनार अनारनेटमध्ये नोंदणी करायची असेल तर त्यांनी त्याच्या बागेचा नकाशा विहित नमुन्यातील अर्ज आणि सात बारा अशी माहिती जर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जर सादर केली तर त्यामध्ये त्या कृषी अधिकाऱ्याकडनं त्या शेताचं तपासणी केल्या जाते आणि त्याचा फॉर्म चार अ हा शेतावरती जाऊन भरून घेतला जातो आणि त्यानंतर मग त्याचं नोंदणी केल्या जाते आणि त्याला नोंदणीचा क्रमांक मिळतो त्याला आपण अनारनेट क्रमांक म्हणतो जेव्हा आपण युरोपियन बाजारपेठेत किंवा अमेरिकेत किंवा आता ऑस्ट्रेलियाला आपण डाळीन पाठवू तेव्हा हे प्रमाणपत्र असल्याशिवाय आपल्याला त्या शेतकऱ्याचा माल खरेदी करताच येणार नाही आहे आता मी सांगितलं की आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन हे करावं लागते परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला कोविडने आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवून दिल्या शिकवल्या आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला हे पण आपल्या एक असं विशेष गोष्ट लक्षात आली कृषी विभागाने त्याच्यामध्ये आता ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केलेला आहे फार्म रजिस्ट्रेशन नावाचं आपण अँड्रॉइड ऍप जर बघितलं तर ते आपल्या मोबाईलवरती जर आपण डाउनलोड करून घेतलं तर शेतकऱ्याला घर सुद्धा त्याची सर्व माहिती त्यामध्ये भरली तर त्याला सुद्धा ती नोंदणी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊ शकते पण मग अनारनेटचं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे फक्त नोंदणी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे झालं असं त्याचा अर्थ होत नाही त्यामध्ये कृषी विभागाने जे काही त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस दिल्या आहेत त्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस या शेतकऱ्यांनी शेतावरती अवलंबायच्या आहेत त्याच्यावरती जे काही रसायनांचं त्यांनी जे काही यादी दिलेली आहे <laughs> केमिकल्सची जे यादी दिलेली आहे पेस्टिसाईडची जे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पोमोग्रेनेट सोलापूरला आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडनं ते दिलं जात असते तर त्यांनी जे केमिकल्स दिलेले आहे पेस्टिसाईड दिलेले आहेत त्याच पेस्टिसाईडचा वापर आपण करावा जे मिसब्रँडेड आहे बँड्स केमिकल्स आहेत तर त्याचा वापर आपण शंभर टक्के टाळावा आणि त्यानंतर त्याचं जे पूर्ण रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आपण आपल्या शेतावरती कायम उपलब्ध करून ठेवावं जेव्हा केव्हा संबंधित विभागाचे अधिकारी तिथे तपासणी करतील तेव्हा त्याला ते आपण रेकॉर्ड दाखवू शकलं पाहिजे अशी सर्व व्यवस्था या अनरनेटमध्ये आपण याच्यामध्ये उपलब्ध करून आहे सर परदेशातून डाळिंबाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून निर्यातीच्या देखील मोठ्या संधी आहेत या संधी लक्षात घेतल्या आणि शेतकऱ्यांपर्यंत या संधी पोचवायच्या असतील तर महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ जे आहे त्यांचं नेमकं योगदान काय आहे महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ हे सुरुवातीपासूनच त्याच्या स्थापनेपासूनच कृषी मालाच्या निर्यातीसाठी एक भरीव असं काम सुरुवातीपासून करत आलेलं आहे द्राक्षाच्या बाबतीतली आज यशोगाचा जर आपण महाग्रेवस किंवा बाकी बघितलं तर शंभर टक्के याचं यश हे कृषी मंडळाकडे आहे तर निर्यातवृद्धी होण्याच्या अनुषंगाने डाळिंबाच्या निर्यातवृद्धीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कृषी पनर मंडळ राज्यामध्ये चौवेचाळीस निरत सुविधा केंद्रांची स्थापना केलेली आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक अशा पद्धतीचे निर्यात सुविधा केंद्र आहे मग डाळिंबाच्या बाबतीत जर स्पेशल बघायचं झालं तर इंदापूरला आहे म्हणजे डाळिंबाचं क्षेत्र जिथे जास्त आहे अशा भागामध्ये आपण केलं आहे इंदापूरला आहे बारामतीला आहे आटपाडीमध्ये आमचं निर्यात सुविधा केंद्र आहे लातूरला डाळिंब निर्यात सुविधा केंद्र आहे आणि बाकी पण जे निर्यात सुविधा केंद्र आहेत याचा सुद्धा डाळिंबासाठी वापर करता येऊ शकतो वाशीमध्ये विकिरण सुविधा केंद्र आहे तर अशा पद्धतीची विविध पायाभूत सुविधा ही कृषी मंडळाने उभारणी करून दिलेली आहे तिथून शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या निर्यातदार तिथे येऊन त्यांचा माल प्रक्रिया करून येतात आणि त्यामध्ये काय काय तर त्यामध्ये प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहे त्याच्यामध्ये पॅकिंग ग्रेडिंग लाईन्स आहे पॅक हाऊसेस आहे अशा सर्व पद्धतीच्या सुविधा आपण तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यानंतर निर्यात साठी कृषी पन मंडळामार्फत आपण एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आपण चालवतो हा पाच दिवसाचा कार्यक्रम आहे पाच दिवसाचा निवासी कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण मोजके पंचवीसच लोक आपण याच्यामध्ये घेतो याला कुठलीही शिक्षणाची किंवा वयाची मर्यादा नाही आणि आतापर्यंत आपण जवळपास एक्कावन्न कार्यक्रम याच्यामध्ये घेतले आणि यामधनं आपण सुमारे दोनशे लोकांना आपण निर्यातदार केलं आणि ते लोक त्यांचा स्वतःची निर्यात सत करायला लागलेली आहे तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कुठल्याही शेतकऱ्याला जर आपल्याला स्वतः निराधार व्हायचं असेल तर त्याला या कोर्स कोर्समध्ये सहभाग घेऊन त्याचा फायदा ते घेऊ शकतात या कोर्समध्ये आपण अगदी फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे निर्यात मानक काय आहेत कुठे कुठे संधी आहे त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे सर्व बाबी आपण याच्यामध्ये कव्हर करतो मुंबईमध्ये आपण त्यांची भेट घडवून आणतो असं सर्व आपण या प्रशिक्षणामध्ये घेत असतो त्यानंतर कृषी पनमंडळामार्फत आपण काही निरातृतीच्या योजना आपण राबवतो समुद्र मार्गे काय होतं की आपला सर्व माल जर आपण विमान मार्ग पाठवला तर त्या बाजारपेठेमध्ये विमानाचा दर जास्त असल्यामुळे वाहतुकीचा दर जास्त असल्यामुळे त्या बाजारपेठेत कॉम्पिटिशन करायला थोड्याशा येतात त्यामुळे आपण काय करतो की समुद्र मार्ग जर का निर्यात केली तर आपल्याला दर कमी तिथे कमी दर दरात माल पोचू शकेल आणि चांगले ग्राहक जास्त ग्राहक मिळू शकतील तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आपल्याला आप समुद्र जर आपला माल पाठवायचा असेल तर त्यासाठी आपण प्रति कंटेनर पन्नास हजार रुपयाचं आर्थिक अनुदान सुद्धा आपण या मंडळामार्फत आपण देतो त्यानंतर आपण भौगोलिक मानांकन हा एक विशेष बाब समोर आलेली आहे की एखाद्या पदार्थामध्ये त्यातल्या ते पदार्थ त्या एका ठराविक भागातनं भौगोलिक परिस्थितीतनं आलेलं असेल तर त्याच्या चवीमध्ये त्याच्या सुवासामध्ये तिथला काही असं तिथलं काही का वैशिष्ट्य तिथे आलेलं असते जसं राज्यामध्ये सोलापूरच्या <laughs> डाळिंबाला आलेलं आहे तर सोलापूरच्या डाळिंबाला भौगोलिक मानांकन असं प्राप्त झालेलं आहे तर त्यासाठी त्याचे मार्केटिंग असेल त्याच्यासाठी ब्रँडिंग असेल त्याचे काही एक्झिबिशनमध्ये स्टॉल्स असतील तर त्यासाठी सुद्धा आपण अर्थ सहाय्याच्या योजना आपण देत असतो कृषी मंडळामार्फत आपण एक आशियाई विकास बँकेमार्फत असलेला एक मॅग्नेट प्रकल्प आपण राबवतो आहे तर त्यामध्ये सुद्धा डाळी एक महत्वाचं पीक आपण त्यात घेतलेला आहे तर यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांचा माल निर्यात करण्यासाठी कृषी पनमंडळामार्फत आपण निर्यात उद्देशा प्रयत्न करतोय नक्कीच मंडळी आमचे कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं हे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काही अभिप्राय असतील मतं असतील जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे नऊ नऊ सहा नऊ शून्य दोन तीन शून्य आठ एक आणि आमचा ईमेल आय डी आहे डीडी मुंबई कृषी एट जीमेल डॉट कॉम व्हॉट्सअप करताना आणि ईमेल करताना संपूर्ण नाव आणि पत्ता जरूर कळवा मराठे साहेब आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तराचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषीदर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद